सीएए अंमलबजावणी राज्य सरकारच्या अखत्यारीत नाही, सर्व अधिकार केंद्राकडे आहेत, आमच्या अखत्यारीत नसताना का राबवा असा सवाल करतानाच एनआरसी लागू होऊ देणार नाही असा इशाराही राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केलंय. एनआरसी आणणार नाही असे सांगून आपली भूमिका भाजपने बदलली, मात्र याबाबत सरकारनं आणि आमच्या पक्षानं भूमिका स्पष्ट केली आहे. 2010 जनगणनेच्या वेळी एनपीआर साठी प्रश्नावली तयार झाली होती, मात्र त्यातील प्रश्न आम्हाला मान्य नाही, त्यामुळे महाराष्ट्र विकास आघाडीतील तिन्ही पक्ष याबाबत एकत्र बसून चर्चा करतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना अपेक्षित आहे ते आम्ही लागू करू देणार नाही असा इशाराही नवाब मलिक यांनी दिला. ब्युरो रिपोर्ट, झूम न्यूज, मुंबई.